मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. भेटीदरम्यान फडणवीसांनी आपली मतं मांडल्याची माहिती. घेतलेल्या निर्णयावर फडणवीस ठाम. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या विनंतीवरील निर्णय लांबणीवर तुमचं काम सुरू ठेवा. शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ. अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला. अमित शहांशी चर्चेनंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली जेपी नड्डांची भेट. नड्डांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह अन्य नेतेही उपस्थित. देवेंद्र फडणवीसांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय. आमच्या समोर त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. अजित पवारांची माहिती. तर आज झालेल्या बैठकीत विधानसभेच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याचंही अजित पवारांकडून स्पष्ट. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची गरज नाही. पक्ष नेतृत्वाला आमच्या भावना सांगणार. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर उपमुख्यमंत्री पद मिळण्याबाबतच्या चर्चा निराधार असल्याचंही महाजनांकडून स्पष्ट. नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार पंतप्रधान पदाची शपथ. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू. राष्ट्रपती भवनामध्ये स्टेज आणि खुर्च्या लावल्या. शपथविधीला 8,000 निमंत्रित येणार असल्याची माहिती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर एनडीए नेत्यांकडून सत्ता स्थापनेचा दावा. सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द. एनडीएच्या सत्ता स्थापनेच्या पत्रानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सरकार स्थापनेचं दिलं निमंत्रण. शपथविधी सोहळ्याला बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल प्रचंड, भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ राहणार उपस्थित. मोदींच्या शपथविधी समारोहाला देशभरातील वंदे भारत एक्सप्रेसचे 10 लोको पायलट उपस्थित राहणार. अनेक विक्रम नावावर असलेल्या मध्य रेल्वेच्या सुरेखा यादव यांचाही समावेश. वंदे भारत चालवणारी पहिली महिला लोको पायलटचा सन्मान देखील त्यांच्या नावावर. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक संपन्न. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींकडून संविधानाला नमन. त्यानंतर मोदींकडून बैठकीला मार्गदर्शन. इंडिया आघाडीनं जनतेला फसवण्याचं काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर निशाणा. देशासाठी 24 तास उपलब्ध राहणार असल्याचं मोदींचं वक्तव्य. भाजपनं लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मोदींचं वक्तव्य. पर्यटन क्षेत्रात भारताची प्रगती उल्लेखनीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. तर एक झाड आईच्या नावाच्या लावण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख. थोर नेत्यांच्या परंपरेमध्ये बाळासाहेब ठाकरे असल्याचं केलं वक्तव्य. एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हलप्ड इंडिया, ऍस्पिरेशनल इंडिया. पंतप्रधान मोदींकडून एनडीए शब्दाचा नवा अर्थ. राजनाथ सिंग यांच्या प्रस्तावाला चंद्राबाबू नायडू यांचं अनुमोदन. मोदींच्या नेतृत्वात देश अव्वल स्थानी. एनटीआर यांचं व्हिजन. मोदी प्रत्यक्षात उतरवतायत. चंद्राबाबू नायडूंची प्रतिक्रिया. मोदींच्या पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांचं समर्थन. आम्ही पूर्ण काळ मोदींसोबत राहू. नितीश कुमारांचं मोठं विधान. एनडीएच्या बैठकीला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंची उपस्थिती. बैठकीमध्ये मोदी, नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचं हितगुज. एनडीए बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतली भेट.
कोविंद यांच्या घरी झालेल्या भेटीमध्ये दोघांमध्ये झाली चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींची भेट. मोदींनी घेतले आडवाणींचे आशीर्वाद. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट. मुरली मनोहर जोशींच्या घरी जाऊन मोदींनी घेतले आशीर्वाद. लोकसभा निकालानंतर उद्या भाजपची महत्वपूर्ण बैठक. भाजपच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावलं. दादर इथल्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. शिवसेनेचे सर्व नेते आमदार तसंच विधान परिषदेच्या सदस्यांची उद्या संध्याकाळी 4 वाजता बैठक. विधानसभेच्या तयारीसाठी बैठकीत होणार चर्चा. शिवसेना विधानसभेच्या 288 जागांचा घेणार आढावा. काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सुनील केदार यांनी घेतली शरद पवारांची भेट. काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवरती जात घेतली उद्धव ठाकरेंची भेट. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. यावेळी अनेक काँग्रेस नेते होते उपस्थित. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा. काँग्रेसच्या नेत्यांकडून विशाल पाटलांचा सत्कार. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. शिवसेनेच्या आमदारांसह जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित. उद्धव ठाकरेंनी संजय जाधव यांना विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा. नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट. पटोलेंकडून चव्हाणांचं अभिनंदन. यावेळी नांदेडच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. नाशिकमध्ये नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाझे आणि पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी घेतली गळा भेट. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्तानं दोघे विभागीय आयुक्त कार्यालयात आले एकत्र. शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता. संपर्कात असलेल्या आमदारांची संख्या 40 असू शकते. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची एबीपीला माहिती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची कामगिरी तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा. 4 तारखेच्या निकालानंतर आमचे सर्व महत्वाचे पदाधिकारी बैठकीला आले होते. निकाल काय लागला, काय परिस्थिती होती, त्याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. मनसे पदाधिकारी बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची माहिती. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार. कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत. निरंजन डावखर यांचा मार्ग मोकळा. राज ठाकरे यांचे आभार. त्यांनी मोठ्या मनानं निवडणूक लढण्यासाठी आशीर्वाद दिलाय. अविनाश अभ्यंकर आणि अभिजित पानसे यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी या मतदारसंघात पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलंय. निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया. पदवीधर निवडणूक लढवणार होतो, मात्र देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेऊन विनंती केल्यानं निवडणूक लढवत नाहीये. अभिजित पानसेंची मनसे बैठकीनंतर प्रतिक्रिया. निरंजन डावखरेंना पानसेंकडून दिल्या शुभेच्छा. देशात फक्त राजकीय विरोधकांच्याच मालमत्तांच्या मागे ईडी लावली जाते. जो न्याय प्रफुल्ल पटेलांना लावला तोच सगळ्यांना लावला पाहिजे, संजय राऊतांची मागणी. तसंच मोदी म्हणजे बडा राजन आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे छोटा राजन असा टोलाही राऊतांनी लगावला. मोदींना सरकार बनवताना नाकी 9 येतील, संजय राऊतांची मोदींवर टीका. एनडीएचं सरकार स्थापन होत आहे त्याची बैठक पार पडली. मोदींची नेता म्हणून घोषणा झाली. हे सरकार बहुमताच्या पुढे, संजय शिरसाटांची संजय राऊतांवर टीका. संजय राऊत यांनी मोदी सरकार अल्पमतात असल्याचं केलं होतं वक्तव्य. पवईच्या भीमनगरमध्ये शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी. अतिक्रमण हटवताना पालिका अधिकारी आणि पोलिसांवर झाली होती दगडफेक. पवई भीमनगर दगडफेक प्रकरणी 51 जणांना पवई पोलिसांनी केली अटक. 200 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल.
धाराशिवमध्ये दुसऱ्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचं आंदोलन. फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेले उपविभागीय अधिकारी खरमाटे यांना तत्काळ अटक करावी, जनहित संघटनेची मागणी. धाराशिवमधील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी जनहित शेतकरी संघटना आक्रमक. नोटीस न देता आंदोलन करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली. जातीय सलोखा बिघडण्याचं कारण देत परवानगी नाकारल्याची माहिती अंतरवाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाविरोधात दिलं होतं निवेदन. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम. आंदोलनाचा अधिकार घटनेनं दिलेला असून परवानगी नाकारणाऱ्यांना मी मानत नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. यावेळी जरांगेंसोबत असल्याचं बाबासाहेब पाटलांनी केलं स्पष्ट. मुस्लिम बांधवांनीही जरांगेंचा शाल टोपी घालून केला सत्कार. तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे पोलिसांच्या ताब्यात. ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेतील ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणी 9 गुन्हे दाखल. काँग्रेसच्या रॅलीमध्ये अश्लील इशारे आणि हातवारे करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची युवा स्वाभिमानीच्या महिलांची मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.